झणझणीत चमचमीत भडंग हा एक चिवड्याचा मस्त प्रकार आहे. नुसतं खा किंवा कांदा कोथिंबीर घालून अगदी कधीही कुठेही खायला छान वाटतं. खूपदा नुसत्या फोडणी दिलेल्या चुरमुऱ्यांना भडंग म्हणलं जातं, पण असल भडंग म्हणजे असा नुसता चुरमुऱ्याचा चिवडा नसतो बरं का. भडंग हा एक थोडा वेगळा प्रकार आहे. चला बघूया कसं करायचं असल भडंग. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. असल भडंग करण्यासाठी काही स्पेशल गोष्टी लागतात. त्यातली मुख्य गोष्ट म्हणजे हे टप्पोरे गोलमटोल चुरमुरे. या चुरमुऱ्यांनासुद्धा कोणी कोणी भडंग म्हणतात, तर हे भडंगचे चुरमुरेच भडंग करण्यासाठी वापरा. हे चुरमुरे एक्स्ट्रा क्रिस्पी असतात, तसंच नेहमीच्या चुरमुऱ्यापेक्षा याला मिठाची चव पण जास्त असते. आपण सगळ्यात आधी चुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आपण हे 200 ग्रॅम चुरमुरे घेतले, 4-5 मिनिटं झाली आहेत. हे पहा, चुरमुरे छान कुरकुरीत भाजले गेले. आपण चुरमुरे थोडे थंड व्हायला ठेवूया. चुरमुरे थंड होत आहेत तोपर्यंत आपण भडंगसाठीचा मसाला तेलात कालवून घेऊ. मसाले तेलात कालवून चुरमुऱ्याला लावणं हे भडंगचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आपण 2-3 टेबलस्पून कच्चं तेल घेतलंय. त्यात आपण मीठ, 1/2 ते 1 टीस्पून गरम मसाला, 1/2 ते 1 टीस्पून काळा मसाला, 1/2 ते 1 टीस्पून धने जिरो पावडर, 1 टीस्पून लाल भडक तिखट, हे सगळं घालून व्यवस्थित कालवून घेऊया. आताच या कालवलेल्या मसाल्याचा इतका सुंदर वास येतोय. चुरमुरे थोडे थंड झालेत. आपण हा कालवलेला मसाला चुरमुऱ्याला लावून घेऊया. असा मसाला कच्च्या तेलात कालवून चुरमुऱ्याला लावल्यामुळे मसाला चुरमुऱ्याला व्यवस्थित चिकटून राहतो, अजिबात खाली सुटत नाही. तसंच यामुळे तेल चुरमुऱ्यात कमी मुरतं, त्यामुळे भडंग कोरडं वाटत नाही. मुख्य म्हणजे मसाला तेलात कालवून लावल्याने भडंगला एक वैशिष्ट्यपूर्ण चव मिळते. तेलात कालवलेला मसाला चुरमुऱ्याला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे. यासाठी मोठं पातेलं वापरलं तर ते सोपं जातं. आता मसाला चुरमुऱ्याला बऱ्यापैकी लागला आहे. आपण यात भडंगसाठी आवश्यक असलेली तिसरी गोष्ट घालणार आहोत. हे 2-3 टेबलस्पून मेथकूट आपण यात असं व्यवस्थित पसरवून घालूया. 1-1.5 टेबलस्पून पिठीसाखरही पसरवून भडंग परत व्यवस्थित ढवळून घेऊया. कोणताही चिवडा करताना कोरडे मसाले असे पसरवून घातले तर ते सगळीकडे नीट लागतात. मेथकूट लावल्यामुळे भडंगला असं एक जाडसर कोटिंग येतो. व्यवस्थित ढवळल्यावर एकदा हाताने कालवून त्यात राहिलेल्या मसाल्याच्या गाठी मोडून घेऊ. हे बघा, नेहमी चिवड्याच्या खाली जो कोरडा मसाला जमतो तसा भडंगमध्ये जमत नाही. तेलात मसाला कालवून चुरमुऱ्याला लावल्यामुळे हे असं होतं. मला स्वतःला या स्टेजच्या भडंगवर कांदा कोथिंबीर घालून खायला खूप आवडतं. खूपच टेस्टी लागतं. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात असं भडंग सांगली भागात ऊसाच्या रसाबरोबर खाल्लं जातं. मी 12वीच्या नंतरच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या शैला मामीच्या भावाकडे अरुण मामाकडे सांगलीला गेले होते. तेव्हा आम्ही सगळी भावंडं सायकली भाड्याने घेऊन गावभर भटकायचो. सायकल चालवून दमलो की रसवंतीत जायचो. तेव्हा तिथे तांब्यामध्ये ऊसाचा रस आणि त्याबरोबर भडंग मिळायचं. तेव्हापासून हे कॉम्बिनेशन माझं आवडतंय. आता आपण भडंगची फोडणी करून घेऊ. पॅनमध्ये आपण 2-3 टेबलस्पून तेल घालू. तेल गरम झालं की अगदी चिमूटभर मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालू. पाववाटीहून थोडे जास्त कच्चे दाणे घालून लालसर होईपर्यंत परतून घेऊया. भाजलेल्या दाण्यापेक्षा कच्चे दाणे तेलात तळल्यावर दाणे जास्त खमंग लागतात असं मला वाटतं, त्यामुळे मी नेहमी कच्चे दाणे वापरते. दाणे लालसर तळले गेलेत, आपण थोडी हळद आणि थोडं तिखट घालून परतू. कशी मस्त दिसतीये ना फोडणी. आता चुरमुऱ्यावर फोडणी घालून व्यवस्थित मिक्स करू. ही आज मी तुम्हाला चमचमीत झणझणीत भडंगची रेसिपी दाखवली आहे, त्यामुळे यात मी तेल, तिखट, मसाले हे सगळं भरपूर प्रमाणात वापरलं आहे. जर तुम्हाला थोडी सौम्य चव आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तिखट आणि मसाल्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल.
भडंगवर अशा प्रकारे कांदा कोथिंबीर फरसाण घालून खा किंवा नुसतंच खा, ते कसंही मस्तच लागतं. एवढ्या प्रमाणात साधारण 1/4 किलो भडंग तयार होतं. तयार भडंग चांगल्या डब्यात भरून ठेवलं तर महिनाभर टिकू शकतं, पण ते इतकं टेस्टी होतं की 3-4 दिवसात खाऊन संपतंच. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.